विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्यूटोरियल्स में तुमचं स्वागत आहे। तुमची सुरुवातीची 5 मिनिटं मी घेणार आहे। टाइटल तुम्ही बघितलंय, थंबनेल बघितलंय, लिहिले मी हॅशटॅग राइट टू जस्टिस। पाचवीला होतो मी, 10 वर्ष माझं वय होतं म्हणूया आपण, आणि त्यावेळेस पेपरमध्ये न्यूज येत होत्या। कुणाबद्दल येत होत्या? काश्मीरी पंडित लोकांबद्दल। ॲक्च्युली मग त्यांना काश्मीरी पंडित म्हणू नका, काश्मीरी हिंदू म्हणा असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे। पण मला असं वाटतं काश्मीरी पंडित ते आहेत, काश्मीरी हिंदू आहेत, पण भारतीय पण आहेतच ना। शेवटी काश्मीर हा आपलाच भाग आहे, अविभाज्य भाग आहे। कायम आपण हे म्हणतोच की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे। पण मी तुम्हाला सांगू का, 10 वर्षाचा मी होतो, आज मी 42 वर्षाचा आहे, 32 वर्ष झाली, अजून न्याय मिळालेला नाही आहे। आपल्याच देशातल्या लोकांकडं आपल्याच लोकांनी दुर्लक्ष केलं, राजकारणी लोकांनी दुर्लक्ष केलं, सगळं पॉलिटिक्स खेळलं गेलं। मी आज बघतोय ना, एखाद्या राज्यातल्या निवडणूक झाल्या ना, या लोकांना काहीही करून तिथं सत्ता मिळवायची असते, काहीही करून। म्हणजे तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की किती पैसे दिले जातात? एखादी सीट बहुमतासाठी कमी असेल तर लाखो नाही करोडो रुपये दिले जातात, मंत्रीपद दिलं जातं। लोकांशी त्यांना काही देणं घेणं नसतं। आता काश्मीरमधला इतिहास काही असेल, तुम्हाला सांगतो, हा पिक्चर ना, द काश्मीर फाईल्स, ही बघण्याची हिंमतच नाही आहे। कारण मला माहिती आहे, सगळा अभ्यास आहे, मी वाचलंय बघितलंय म्हणण्यापेक्षा ना आता एवढं आपल्याला दाखवण्यातच आलं नाही आहे। सगळा इतिहास तुमच्यापासून लपवण्यात आला आहे, फार चुकीच्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात आलेत, जे घडलं नाही ते सांगण्यात आलं। मी तुम्हाला सांगू का, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना देखील डेकॉइट्स म्हणजे दरोडेखोर म्हटलं गेलं, पुस्तकातून लिहिलं गेलं। अगदी छत्रपती संभाजी महाराजाबद्दल देखील चुकीची माहिती, म्हणजे ठराविक लोक ना समाजात ना खरा इतिहास लपवण्याचा प्रयत्न करतात, तुमच्यापर्यंत येऊ दिला जात नाही। मी तुम्हाला सांगू का, कदाचित तो काश्मीर फाईल्स हा जो पिक्चर आहे ना, आय थिंक 18 वर्षापूर्वी पुढच्याच लोकांना तो आहे असं वाटतंय मला। त्याला ए प्लस किंवा ए सर्टिफिकेट दिलं आहे। तुमचं वय नक्कीच 18 नाही आहे, तुम्ही नाही बघू शकत। पण मी तुम्हाला सांगतो हा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे। बरं, कुठल्याही दोन समाजात बिलकुल द्वेष किंवा तणाव निर्माण करायचा नाही आहे आपल्याला, किंवा तो पिक्चर निर्माण करत नाही आहे। उलटं एक जाणीव करून देतोय की काय चुकलो आपण, निदान इथून पुढं तरी अशा चुका नाही व्हायला पाहिजेत। म्हणजे एखाद्या पूर्ण भारताचा इतिहासच असा आहे, परकीय आक्रमण करता येतो, अशा वेळेस एकत्र राहून त्याला मुकाबला करण्याच्या ऐवजी एक तरी कोण ना कोणतरी फितूर असतोच, ठीक आहे। म्हणजे जयचंद सारखं नाव फेमस आहेच, अगदी महाराष्ट्रात देखील ते होते। तुम्हाला संभाजी महाराजांना कैद का झाली, कशी झाली, ह्याचा इतिहास पण माहितीच आहे, फितुरीमुळेच ना। मेन पॉईंट काय की त्या पिक्चरमध्ये सगळं खरं दाखवलं, हा खरा इतिहास आहे। आपल्याच देशातल्या लोकांना 30-32 वर्ष झालं तर न्याय मिळत नाही। म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एअरफोर्स ऑफिसर त्यांची हत्या होते, जो अतिरेकी हत्या करतो तो अजून मोकाट आहे, त्याचं यासिन मलिक नाव आहे लक्षात घ्या। आणि अक्षरशः सांगू का, मी असं पण वाचलं त्याच्याबद्दल की गव्हर्नमेंटच्याच पैशातून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। किती सेवा, किती हे का आहे, केवळ मतांचं राजकारण। मी स्टार्टलाच बोललो फक्त पॉलिटिक्स आहे। हां, त्या पिक्चरमधला एक डायलॉग आहे बरं का, की काश्मीरी हिंदूंनी पंडितांनी मग हत्यारं का नाही उठवली, मिथुन चक्रवर्तीचा डायलॉग आहे तो, त्यांनी का नाही हत्यारांनी उठवली। एक लक्षात घ्या, काश्मीरी हिंदूने जर हत्यारं उचलली असती, त्यांना कुणी दिली असतील तर, पण ती कधी उचलली असते का माहिती असते, माहिती आहे का तुम्हाला? जर एखाद्या पॉलिटिकल पार्टीला त्यातून फायदा असता ना, तर त्यांना ते पुरवलं गेलं असतं। पूर्ण जगात हेच सुरू आहे, केवळ आणि केवळ पॉलिटिक्स। तुमची जात कोणती आहे ह्याला काही नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना आनंदाने जगायचं असतं लक्षात घ्या, पण केवळ आणि केवळ हे पॉलिटिक्स। तर मला एक रिक्वेस्ट करायची आहे तुम्हाला, खरोखर हा जो जुना इतिहास आहे ना, ओके, हा तुम्हाला माहिती पाहिजे, हा याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे। आता तुमचे 5 ते 6 मिनटं मी घेतलेत लक्षात घ्या, ओके। ॲक्च्युली हे खूप महत्त्वाचं होतं, क्लिअरली कुणाविषयी द्वेष मनात ठेवायचा नाही आहे, ह्या घडलेल्या चुका ह्या केवळ आणि केवळ पॉलिटिक्स आहे डोक्यात ठेवायचं। हां, अक्षरशः तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, अशा घटना खूप घडल्या आहेत, खूप। मी आता कुठलंही एक्झाम्पल देणार नाही आहे, अगदी देशातल्या कानाकोपऱ्यात घडलेत। दोन जातीमध्ये दंगली झालेत, त्यावेळी अशा घटना घडल्यात, अल्पसंख्याकांना त्रास देण्यात आला आहे।
एका जातीचे लोक असू देत, त्यांच्यातल्या त्यांच्यात पण जे स्ट्रॉंग असतात जे असतात ते गरीब लोकांना कमजोरांना त्रास देतातच, पण इथून पुढं कुणारही अन्याय नाही व्हायला पाहिजे असं वाटतं. आणि हा पिक्चर जो आहे ना द काश्मीर फाईल्स पिक्चर, तो पिक्चर त्याचे रिव्ह्यूज त्याचे हे तुम्ही बघितल्यावर तुम्हाला जाणीव होईल. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं फार अवघड आहे तो पिक्चर बघणं, पण जर तुम्हाला मिळाला चान्स, 2 वर्षांनी तुमचं वय 18 होईल किंवा कदाचित एखाद्या OTT प्लॅटफॉर्मवर तो आला पण तो रिलीज होईल की नाही सांगता येत नाही. का? तुम्हाला माहिती आहे की अगोदर गव्हर्नमेंटच असे पिक्चरना तयार जरी झाले असते अगोदर, एकतर बॉलिवूडने हिंमत दाखवलीच नाही आत्तापर्यंत, नाहीच दाखवली. आणि तुम्हाला सांगू का, काही टिपिकल यूट्यूब चॅनल्स आहेत रिव्ह्यू करणारे किंवा काही टिपिकल चॅनल्स आहेत, मी तुम्हाला सांगतो हे जे न्यूज चॅनल आहेत ना, एका पक्षाचा एक चॅनल असतोच आणि तो त्यांच्याच बाजूनं बोलतो, विरोधी पक्षाच्या बाजूनं बोल म्हणजे विरोध काय करतच नाही असं ठरलेलं आहे. मग त्यातल्या एका चॅनलवरचा रिव्ह्यू बघितला मी, त्यात त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं काश्मीर फाईल्स ही विवेक अग्निहोत्री यांची काल्पनिक कथा आहे. ही बिलकुल काल्पनिक नाही आहे, ही रिअल स्टोरी आहे. ओके, ठीक आहे, तो विषय थांबवतो मी आता आणि क्रॅश कोर्सचे थोडेसे अपडेट तुम्हाला देतो. पहिली महत्त्वाची अपडेट काय, की ज्यांनी Part 1 परचेस केलेला होता की नाही तो CET कंटिन्यू राहणारच आहे, ते व्हिडिओ आहे तसे राहणार आहे. टेस्ट तुम्हाला त्या परत किती वेळा पण देऊ शकता तुम्ही, पण मेन तुम्हाला फक्त 1500 फी भरायची आहे Part 2 साठी, पुन्हा 3000 वगैरे भरायची नाही आहे. पण Part 1 + 2 असा एकत्रित आम्ही नवीन कोर्स अपलोड म्हणजे हे करणार आहे. ॲक्च्युली लेक्चर्स तेच असणार आहेत, तेव्हा Part 1 ज्यांनी परचेस केला त्यांनी न्यू कोर्स घेऊ नका, त्याची फी आम्ही 3000 ठेवणार आहे टोटल CET होईपर्यंत. त्यातलं तुम्हाला शेड्यूल थोडंसं एक्सप्लेन करतो. आणि मला खूप आनंद होतो, आपला एक स्टुडंट आहे विघ्नेश, त्यानं बऱ्याच मुलांना रिप्लाय दिलाय, बऱ्याच प्रश्नांना मुलांचे प्रश्न होते ते मी तुम्हाला सांगतो, त्याचे उत्तरं देतो. ॲक्च्युली शेड्यूलच एक्सप्लेन करतो ना, की आम्ही ना पहाटेच व्हिडिओ अपलोड करतो. ॲक्च्युली जेव्हा मी ऑसिलेशन आणि सोल्युशनचे व्हिडिओ अपलोड केले, मी एकदा बोललो त्याच्याबद्दल, तर ते थोडेसे मुलांना जड गेले म्हणूया आपण. मी त्यात नुसते फॉर्म्युले एक्सप्लेन केले होते, पण तुमची बोर्डची तयारी नव्हती बऱ्याच मुलांची, त्यामुळे ते थोडेसे 2 व्हिडिओज मला रिपीट करायचे. मेन पॉईंट काय, मग शेड्यूलमध्ये काय, सुरुवातीला जो व्हिडिओ असतो ना त्यात आम्ही सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करतो, सगळ्या कन्सेप्ट. आणि एक लक्षात घ्या, CET ओरिएंटेड कोर्स आहे, त्या कन्सेप्ट झाल्यानंतर त्याच्यावरचे जे PYQs असतात की नाही त्या कन्सेप्टशी रिलेटेड ते एक एक प्रश्न आम्ही घेतो. मग टॉपिक वाईज 20-30 जसा टॉपिक असेल 30-40 प्रश्नसुद्धा कव्हर होतात त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये, म्हणजे टॉपिकला सगळ्या कन्सेप्ट आणि त्याच्यावरच्या आधारित PYQs. तो टॉपिक झाला की 10-11 दरम्यान तुम्हाला आम्ही DPP प्रोव्हाइड करतो, 50-60 प्रश्न असतात, स्ट्रिक्टली 10-1 डाऊट सॉल्विंग सेशन असतो. तुम्ही DPP सॉल्व्ह करायला घ्यायचं. आणि काय करायचं माहिती आहे का, की सॉल्व्ह करताना क्वेश्चन आडला की लगेच व्हॉट्सअपला तो क्वेश्चनचा फोटो पाठवा. तुम्हाला जे मी DPP प्रोव्हाइड करतो ना ते क्वेश्चन्स ऑलरेडी मी सोडवलेले असतात, त्याचे फोटो एक व्हॉइस मेसेज तुम्हाला दिला जातो. ओके, आणि एक लक्षात घ्या की व्हिडिओ लेक्चरमधले PYQs, DPP मधले PYQs आणि नेक्स्ट डे त्या टॉपिकवर टेस्ट होते, त्या टेस्टमध्ये पण PYQs. एका टॉपिकवर मिनिमम तरी 100 MCQs सॉल्व्ह होतात. ओके, पुन्हा ते टॉपिक 2-3 टॉपिक झालं की दर रविवारी ग्रुप टेस्ट, ते टॉपिक पुन्हा इन्क्लूड करतोय आम्ही. त्यामुळे होतं काय की परत परत त्याची रिव्हिजन होते, फुल सिलॅबस झाल्यानंतर फुल लेंथ मॉक टेस्ट होणार आहेत. आणि हे काय म्हणूया आपण, बेस्ट कोर्स आहे, बेस्ट आहे. रोज एक लेक्चर, गरज पडली तर संध्याकाळी आम्ही 11 लेक्चर्स पण द्यायला सुरुवात करणार आहे, कारण ते छोटे असतात, खूप सोपे टॉपिक असतात. तुमचा कॉन्फिडन्स आम्हाला एकदम हाय करून ठेवायचा आहे. ओके, तुम्हाला सगळं जमणार आहे लक्षात घ्या. फक्त ॲडमिशन जेव्हा 21 तारखेपासून आम्ही सुरू करतोय, तर 21, 22, 23, 24, 25 अगदी म्हणूया आपण 5 दिवस आम्ही तुम्हाला 3 ते 4 21 तारखेपासून आम्ही फोन नंबर प्रोव्हाइड करू. ओके, तुमचे कॉल आम्ही रिसीव्ह करू, तुमच्याशी बोलू, तुम्ही आमच्याशी बोला, डाऊट्स विचारा, क्लिअर करा आणि मग ॲडमिशन घ्या. बरं, ॲडमिशन सह्याद्री ट्युटोरियल ॲप डाउनलोड करा, त्या ॲपवरतीच तुम्ही कोर्स परचेस करू शकता. ओके, 3000 फी असेल तर इंटरनेट हँडलिंग चार्जेस समथिंग 30-40 रुपये असतात लक्षात घ्या. मग ती कोर्सची फी टोटल होते आणि तुम्हाला काय करायचं आहे, मग तिथूनच तो कोर्स परचेस करायचा आहे. फक्त थोडंसं धीर धरा, 1-2 दिवसाची रेस्ट घ्या. आता त्यांचं बायो नाही आहे, त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स CS थोडा थोडा अभ्यास सुरूच करा बरं का मुलांनो. ओके, आणि क्रॅश कोर्स 1 ज्यांनी परचेस केला होता त्या मुलांसाठी सांगतो, बोर्डच्या वेळेस बऱ्याच मुलांचे थोडे टॉपिक बॅकलॉग राहिले असतील, मग ते तुम्ही ह्या थोड्या दिवसात कव्हर करू शकता. कोर्स ॲक्च्युली 21 पासून ॲडमिशन.
ओके आणि कोर्स जो आहे तो आम्ही घेणार आहे कधी 5-6 दिवसांनी आम्ही सुरू करणार बरोबर तोपर्यंत व्हिडिओ लेक्चर्स नसणार आहेत 27-28 लाच कोर्स सुरू होईल पण त्या आठवड्यात आम्ही काय करणार आहे की तुमचे काय बॅकलॉग राहिले असतील ना मग संध्याकाळचा वेळ हा डाऊट सॉल्विंगसाठी देणार आहे मी पार्ट 1च्या मुलांना तुम्हाला डाऊट सॉल्विंगसाठी जो वेळ देतो ना आम्ही त्यातला डाऊट त्यात दरम्यान जर डाऊट विचारला तर आम्ही विदिन मिनिट टू मिनिट तो क्लिअर करतो पण नंतर काय होतं की समजा काही मुलं पहाटे विचारतात प्रश्न 4 वाजता 5 वाजता काही मुलं रात्री 12-1 वाजता डाऊट विचारतात मग ते थोडेसे पेंडिंग राहतात ओके त्यामुळे तुम्हाला सिन्सिअर भरणं गरजेचं आहे रोज डेली टेस्ट दिल्या पाहिजेत ओके रोज तेवढी DPP सॉल्व करायची तुमची तयारी असेल तर हा कोर्स तुमचाच आहे आणि कुणीही तुम्हाला रोखू शकणार नाही यश मिळवण्यापासून ओके मग सुरुवातीला थोडासा तुमचा वेळ घेतला बरं का 5 मिनटं पण तो खूप गरजेचा होता ओके तुम्ही नेहमी जागरूक असलं पाहिजे मी तुम्हाला शेवटचे 2 मिनिटं आणखीन घेणार आहे तुम्हाला मी सांगतो हिटलरनं तसंच केलं होतं हॉलोकॉस्ट म्हणतात ज्यू लोकांची प्रचंड प्रमाणात हत्या घडली होती एथनिक क्लिन्झिंग म्हणतात इंग्लिशमध्ये बरोबर नाही आपल्या भारतात पण अगदी तसंच झालं होतं अगदी तसंच ठीक आहे मेन पॉईंट काय कुठं आहेत ही लोकं आता कुठं आहेत ज्यू सांगा बघू आज पूर्ण जगावर यांचं आधिपत्य आहे इस्रायलसारखा देश आहे ना तो किती प्रगत आहे ते ज्यू लोक आहेत लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का अमेरिकेत पण ज्यू लोकांची इतकी स्ट्रॉंग लॉबी आहे ना लक्षात घ्या पूर्ण गव्हर्नमेंट त्यांच्या ताब्यात असतं असं म्हणायला काही हरकत नाही ओके म्हणजे ह्या लोकांनी प्रगती केली पण इस्रायलसारखा देश तुम्हाला माहिती आहे तो त्यांच्याकडून डायलॉग फिक्स त्यांना लागू पडतो चुकीला माफी नाही तुम्हाला इस्रायलची कमांडो वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत काही झालं त्यांच्या देशातलं एकाही नागरिकाला जर ठार केलं अतिरेक्यांनी तर बरोबर शोधून हुडकून मारले त्याने अतिरेकी मेन पॉईंट काय आहे की आपली इच्छाशक्ती कमी पडली होती पण मला अतिशय सांगताना आनंद होतो आहे की मी इंजिनिअरिंगला होतो तेव्हा प्रत्येक ब्रांचमध्ये 4-4 मुलं होती काश्मीरची कुणी त्यांना मदत केली होती मला अभिमानानं सांगू वाटतं मग एक लक्षात घ्या मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करत नाही पण सांगतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांनी काश्मीरींना पहिली मदत केली ही रियालिटी आहे बरं का हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे त्यांनी त्यांना इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षणामध्ये आरक्षण दिलं आमच्या हॉस्टेलमध्ये काश्मीरची मुलं होती त्यांच्याकडून आम्हाला तिथल्या स्टोरी कळाल्या फार वाईट वाटतं जेव्हा एका रात्रीत तुम्हाला घर सोडावं लागतं तुमच्या सफरचंदाच्या बागा असतील तुमच्या नोकऱ्या सगळ्या सोडून जावं लागलं एका रात्रीत सगळं किती वाईट वाटलं असेल कुणीही सपोर्ट दिला नाही अख्ख्या देशानं सपोर्ट दिला नाही त्यांना त्रास आहे आपल्याला काय अशी भावना होती पण तुम्हाला सांगू का आज ते आमचे काही मित्र असतील परत त्यांनी स्वतःच्या जीवावर सगळं मिळवलं आहे स्टेबल झालेत स्वतःचं हक्काचं सोडलं आहे त्यांनी पण पूर्ण देशात ते पसरलेत आणि त्यांनी स्वतःच्या जीवावर स्वतःच्या बुद्धिमत्ता जोरावर शिक्षणाच्या जोरावर परत त्यांनी आपलं काय म्हणूया आपण आहे ते लाईफ पूर्वपदावर आणलंय पण त्यांच्या मनातल्या ज्या व्यथा होत्या हां परिस्थिती पूर्ण झाली ठीक आहे इकॉनॉमिकली स्टेबल झालेत पण दुःख होतंच ना अगदी अनुपम खेरचं म्हणलं तर बघा त्यांनी नवीन घर बांधलं होतं श्रीनगरमध्ये सोडावं लागलं त्या घरावर आता दुसऱ्याच कोणाचा कब्जा आहे इलिगलीच म्हणूया ना पण मग अशा घटना इथनं पुढं व्हायलाच नाही पाहिजेत ओके मी पुन्हा एक रिक्वेस्ट करतोय की थोडंसं जागरूक राहिलंच पाहिजे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान पाहिजे ठीक आहे मग करूया आपण सगळी तयारी 21 तारखेपासून कोर्स लॉन्च करतोय ऑल द बेस्ट धन्यवाद